नमस्कार, आज आपण पाहणार आहोत गांधीग्राम स्पेशल गुळपट्टी। त्यासाठी लागणारं साहित्य, आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे छान उन्हात वाळत घालून घेतलेले आहेत, बघू शकता। सोडल्यानंतर त्याची साल निघते, त्याच्या दुप्पट म्हणजे आपण दोन वाटी गूळ घेतलेला आहे। आपण एक कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे। या कढईमध्ये पोहे खायच्या चम्मचने 2 टेबलस्पून पाणी घातले आणि त्यामध्ये हा गूळ घालून घेतलेला आहे। हा गूळ पूर्णतः वितळपर्यंत आपल्याला तो सतत ढवळत राहायचा आहे। गूळ पूर्णतः वितळलेला आहे। ही प्रोसेस व्हायला आपल्याला 3 ते 4 मिनिट लागले। यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते घालून घेऊ। शेंगदाणे आपण कच्चेच घेतलेले आहेत, परंतु ते मी उन्हात वाळत घालून घेतलेले आहेत, त्यामुळे आपण जेव्हा शेंगदाणे पाकात घालतो तरीसुद्धा ते नरम पडत नाहीत। जेव्हा आपण ही गुळपट्टी खातो तेव्हा ते छान क्रिस्पी लागतात। अशा प्रकारे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि 2 ते 3 मिनिट छान होऊ द्यायचं आहे। बघू शकता छान बबल्स आलेले आहेत, याचा अर्थ आपली गुळपट्टी झालेली आहे। आपण गॅस बंद करून घेऊ। आपण हे 3 प्लेट घेतलेले आहेत, याला मी तेल लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे सारण आपल्याला घालून घ्यायचं आहे। सारण घालताना 1 प्लेट पूर्ण फुल भरून घालायची आहे, म्हणजे जेव्हा आपण हे गुळपट्टी काढू तेव्हा ती सहज निघते। सारण जर आपण कमी घातलं तर गुळपट्टी निघत नाही, आणि अशा प्रकारे ते करून घ्यायचं आहे। यामध्ये जर हवा असेल, एअर पकडलेला असेल तर तो निघून जाईल। अशाच प्रकारे 3 प्लेट्स आपल्याला रेडी करायचे आहेत। बघू शकता आपण अशा तयार करून घेतलेल्या आहेत त्या। अशा प्रकारे ह्या गुळपट्टीच्या प्लेट्स भरून तयार झालेल्या आहेत आपल्या। ह्या पूर्णतः थंड होऊ द्यायच्या आहेत आपल्याला। ह्या पूर्णतः थंड झाल्यानंतरच गुळपट्टी सहज निघते। बघू शकता अशा पद्धतीने मी ते छान काढून घेतलेली आहे आणि खूप टेस्टी ही झालेली आहे। घरच्या घरी तयार होते आणि खूप सोपी रेसिपी आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। गांधीग्राम ही अकोला जिल्ह्यातील एक गाव आहे। अकोट अकोला या रोडवरती ते आहे आणि तेथील लोकांचा गुळपट्टी बनवणे हा एक व्यवसाय झालेला आहे। तेथील लोक या पद्धतीने गुळपट्टी बनवतात आणि ही गुळपट्टी ISO प्रमाणित आहे, त्यामुळे नक्की बनवून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।